महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नमस्कार मी सिद्धी महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर्स गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिरूर आंबेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याच मतदारसंघातील रांजणगाव पोलीस स्टेशनवर आज माजी सैनिकांचा मोर्चा आला माजी सैनिकांनी पोलीस स्टेशन समोर ठिया दिलाय पाच दिवसांपूर्वी माजी सैनिकांवर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली होती मात्र सैनिकास अटक करून त्यास बेड्या व घालून अपमानजनक वागणूक देण्यात आल्याने सैनिकांचा रांजणगाव पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढण्यात सदरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माजी सैनिक संतप्त झाले होते संतप्त माजी सैनिकांनी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांच्या मतदारसंघात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर त्रिदल माजी सैनिकांनी संघटनेचा ठिय्या आंदोलन पोलीस प्रशासन व महावितरण विरोधात घोषणा दिल्यात संपूर्ण घटनाक्रम असा आहे की महावितरण कर्मचारी याला मारहाण केल्याबद्दल माजी सैनिक श्यामराव धुमाळ व त्यांच्या मुलांवर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल व त्यांना अपमानजनक वागणूक दिल्यामुळे त्रिदल माजी सैनिक संघटना आक्रमक होऊन रांजणगाव पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय व माजी सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणाऱ्या महावितरण कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अध्यक्ष संदीप लगड एस के आठरे व माजी सैनिकांनी केली आहे तसेच माजी सैनिकांना काळा बुरखा घाल णाऱ्या पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे ग्यास अनुषंगाने महावितरण कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा